कसा लागतो चाय? चाय काय पाणी जास्त आहे का दूध जास्त आहे? गोड आहे थोडासा. आता तुझ्याच बाचे नाही बनवलं, त्याला मी काय करू? स्पेशल प्यायसाठी तेवढ्या लांबून चालत आला 2 किलोमीटर इथपर्यंत चालत आला, गाडी घेऊन आला, त्याच्यात पण पाणी टाकला, चालत आलो ना. सो हे गाईज, गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट मी आंघोळ वगैरे केली, माझं जेवण सुद्धा झालंय. आज जुलीचं खाऊ संपलंय, जुलीला खाऊ आणायला आपण जाऊयात. आणि माझी कार पण मी किती दिवस झाले काढली ना बाहेर, तर तिला पण घेऊन येत. आणि जुली आता बाहेर सोडत नाही, कारण की पूर्णपणे आपल्याकडे पाणी पाणी चिखल चिखल होतो, त्याच्यामुळे जुलीला बाहेर सोडतच नाही. सर चला आपण पटापट जाऊयात आणि जुलीला खाऊ घेऊन येऊ. गाईज आतमाई जायसाठी रेडीच असली, हे बघ तिला पण फिरायचं आहे. चल चल आत्मा, चल तिकडे चल, त्या सीटवरती चल, चल पटकन चल, मी पण आलो. गुड गर्ल, बस तिथं सेकंड देत आवत नाही. गुड गाईज, आता आपण निघूयात. आणि जुली पण एक्सायटेड आहे, तिला बाहेर फिरायची जाम इच्छा झाली आहे, समजतं तिच्या चेहऱ्यावरनंच मला. म्हणजे कुत्र्यांच्या पण काही गोष्टी आपल्याला स्वतःहून समजून घ्याव्या लागतात, त्यांना काय करते काय नाही. एवढी उड्या मारते नाही आहे, जवईला बाहेर जायचं असेल तर भरपूर उड्या मारते. तर चला आता आपण हिला थोडं फिरून पण आणू बाहेर. आणि पाणी पण थोडंसं थांबलंय तर बरं वाटतं, त्याच्यामुळे घेऊन चाललोय. तर लोडामध्ये जायचं हिच्यासाठी खाऊ घ्यायला, तर चला निघू. गो गो गो, गुड गर्ल, तिकडे बस, तिकडेच बस, मला गाडी चालवून दे. तर गाईज अशी मजा घेत असते आमची जुली मस्त वैगे खिडकीतून बाहेर निघून. जुली हाय, आतमध्ये पडशील. तर गाईज आज आषाढी एकादशी आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि आषाढी एकादशी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं. आणि आज फ्रायडे आहे तुम्हाला तर माहिती आहे, त्याच्यामुळे सांगू नाही शकत आता की जुलीला आता तिकडे आपल्या खाऊ भेटेल की नाही, कारण सगळेजण सगळं काय बंद आहे आली सध्या. जर हे जुले इकडे बघ, तुझा काय भरोसा आहे तुला काय भेटन का नाही? नाही भेटला तरी फिरन तर होईल. तर गाईज हे रस्त्यावरचे झाडं पण बोलत असतात नेहमी, कधी पाऊस पडेल कधी पाऊस पडेल. आणि जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा या झाडांची टवटवी तुम्हाला बघायला भेटते. पूर्ण काही सगळीकडे हिरवगा आणि पानं फुलं सगळे काय टवटवीत, असे आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायला भेटतो या पावसाळ्यात. म्हणून पावसाळा म्हणजे भाई प्रत्येकाच्यासाठी स्पेशल असतो. आणि माझ्यासाठी पण पावसाळा खूप सुंदर असतो. आणि मला भरपूर जास्त पावसाळा आवडत असतो. वाव, क्लायमेट खूप सुंदर झालाय. आणि ह्या क्लायमेटची मजा खरी म्हणजे आमची जुली घेते. ए जुले, तुला बाहेर ना काढत ना पावसाळी कोणी? फायनली पोहोचलोय, पण गाडी लावायला जागाच नाही आपल्याला. एक जागा भेटली, चला इथं पार्क करून घेऊ गाडी. तर इथंच पार्क करायला लागेल. आणि जुली लगेच उतरला, आता लगेच उतरू नको जुली, थांब जरा, थांब जरा 2 मिनिटं. अरे देवा, बोललो की नाही तुम्हाला, फुल एक्साइटेड होती. उतर चल, उतर तू पहिला, उतर चल, उतर उतर उतर, सगळ्यां पहिला तू उतर. बस जाऊ नको रस्त्यावर, आय इकडे रस्त्यावर नको जाऊ, थांब थांब थांब, मी येतो बाहेर येतो बाहेर येतो. गाईज इकडे ना स्ट्रीट डॉग जास्त आहे त्याच्या आतमध्ये, त्याच्यामुळे जुलीला ना मी आता उचलून घेतो. आता इथे नुसते एकदा घेऊन आलेलो, नुसतं तिच्या पकडत होते. काय करते सुसू केली, चल या इकडे. बघा जुलीला बघायसाठी केवढे सारे स्ट्रीट डॉग आलेत. हे बघा, हे बघा, पाठी पाठी येतात सगळे, हे असे पाठी मागे येतात. म्हणून मी हिला एकटीला इथं सोडत नाही, पूर्ण सगळे पाठी येतात. हे बघ चुप. तर गाईज जस्ट आलो आपण, चला आज माझ्या जुलीसाठी ना आपण पहिला तर एक बेल्ट घेऊयात, घंटीवाला. बेल्ट नाही राहिला हिच्याकडे, साखळी आहे आपल्याकडे. आणि पेडीग्री घ्यायचे होते ते तर घेतलेत. एवढा जिल्हा गेला, होईल ना टाईट अजून चांगलं वाटतं का रे? पिंक पिंक जुली, झाला तुझा खाऊ घेऊन. सो गाईज जुलीसाठी पेडीग्री, आणि हे तर आपल्याला लुडोसाठी घेतलंय. आणि हे तर ते शिकवायसाठी, त्यांच्या ट्रेनिंगसाठी, ट्रेनसाठी हे चांगलं आहे. एक हे पण मी देतो त्यांना, चिकन्सेस आहे. हे टाइमपाससाठी आहे, काकड्या. किती बिल झाला? 250? 250 झाला. अरे देवा, डिस्काउंट काय किती? 50%? 10% नाही का होते? 10% डिस्काउंट झाली. इथले कुत्रे ना भाई, लय डेंजर आहेत. आता इथे सोडली ना लगे माग मागे लागतात, आता मगाशी पण म्हणून का. सो गाईज घेतलंय जुलीसाठी, आता निघूयात आपण. चल बस इथंच ठेव,
चल थैंक यू निघूयात जुली ए हावरट बस मुकाच बस गाड़ी जस्ट घर आल मैं घर तो नहीं जोली ले उतरा करते गाड़ी पार्क कर गाई जुली सा खाऊ घेन आता पैला तो जाऊ जुली ने पूर्ण पाय उठकर मैं शिवा ऐसा लगते वही कंटाला गाईज थोड़ा सा पाउस थाम बाहर जाऊ थोड़ा एक राउंड मारून जरा बरा वाटेल बाहर फिर गारत जाए सकापासन कबूतर बघू शकता सगे वायरी वरती बसले जस्ट आलो भट्टीच्या साइडला बघू शकता इथे किती पाणी साठलंय पूर्ण पूर्ण आणि इथला क्लायमेट काहीतरी असं झालंय भाई पाऊस पडल्यावरच पूर्ण चेंज होऊन जातं आणि इकडे आपण असं फिरत फिरत ताईच्या इथे जाणार आहोत तर बघा की रस्ता रस्त्याला पाणी पाणी झालंय बघू शकता भारी वाटतं असं चालायला पण पाण्यातून व्ह्यू पण खूप सुंदर झाला मंडळी वाव 2 मिनिटावरती ताईचा घर आहे मी आलो छत्री घेऊन पण पाऊसच नाही पडला गाईज सध्या तर ना मला एकटं कधीच नाही वाटत कारण की माझ्याकडे मोबाईल असतो आणि लाखो जण मला बघणारे असतात म्हणून मला एकटं फील कधीच होत नाही कारण की तुमच्या सगळ्यांचं प्रेम आपल्या पाठी म्हणून मी नेहमी कोण कोण बघतो कोण काय बघतोय कोण काय बोलतं काय लक्ष देत नाही मी माझ्या तुमच्या सगळ्यांसोबत बोलत बोलत आरामात निघत असतो भारी वाटतं यार आणि अगोदर मी एकटं एकटं असायचो एकटं एकटं वाटायचं पण आता भरपूर जण आहेत आपल्यासोबत तर काय नाही वाटत मस्त मस्त बोलत बोलत तुमच्यासोबत निघत असतं चला जस्ट आलो ताईच्या इथे आणि ताईच्या इथला आमचा ब्रिज दाखवतो तुम्हाला अगं पावसाचे ब्रिज असे असतात ओ भाई साहेब आलो या साईडला ताईच्या कुत्र्याला आमच्या गॅस्ट्रो झाला तर त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टर कडे पण घेऊन गेलेली आणि तिला खूप बॅड फील होते बघू शकता तुम्ही दवाखान्यात नेले 200 रुपये खर्च केले 200 रुपये एकदम एकदम शांत पडला ना तर गाईज हा जुलीचाच आहे भाऊजी तुम्हाला काय होतंय तुम्हाला पण सलाईन लावली का अरे प्रसाद घेऊन द्यायला विसरलो प्रसाद आहे घरी खरोखर विसरलो हा आता या घरी वापस यायला 2 टाइम सलाईन लाव आतमध्ये सुई होय दहावेला सू नको लोट वचल ना आज सू होय लावून ठेवलेले आहे ना आता संध्याकाळी गेले वापस आले 2 टाइमला सलाईन भारी झाले पण सगळ्यांची दिष्ट लागली गाई चाय प्यायला ताईचे आज आणि गाठे आणि चाय घेतलाय मस्त पैकी स्पेशल चाय बनवली वाटत आज बघा गाईज कसा खातो यो ब्लॉग बनवायला शिकते गाईजी नाही बाबा माझं बोलणं नाही गाईजला पटेल गाईजला पटेल का आवाज डेंजर थोडासा रागिष्ट आहे ना जरा आवाज माझा म्हणून पण तशी आवरी काही आगाव नाही मी पण तो जसा जापणार तसा सांगते काय समजत शब्द नाही सांभाळता अर्ध्या ना का प्युअर अग्नि प्युअर हा कसा लागत चाय कसा लागत चाय चाय काय पाणी जास्त आहे का दूध जास्त आहे गोड आहे थोडासा दुसरा काय नाही आणि थोडं पाणी जास्त टाकलंय स्पेशल स्पेशल प्यायसाठी तेवढे लांबून चालत आला 2 किलोमीटर इथपर्यंत चालत आला गाडी घेऊन आला पण पाणी टाकला आत्ताच आलाय हिला प्रसाद पाहिजे होता हिने बोलून आंघोळ त्याला ताईच्या इथे आपण चाय वगैरे पिला मस्त थोडीफार मस्ती वगैरे झाली आमची आणि मग इथनं आपण वापस आपल्या रस्त्याने चाललोय तर वाटतं इकडनं चालत चालत जायचं आपलं त्या साईडला घर आहे पण ताईचं इकडे काही जस्ट आलं ताईच्या इथून वहिनी नंतर आमच्या मस्त बघी घेतलंय बनवायला काय घेतलं वहिनी आज स्पेशल आजचं जेवण तुझं तोंड केवढं थांबलाय एसी लावतो टेन्शन कसलं घेत एवढं गरम मिक्सर नाही का मग मिक्सर आहे पण लाईट नाही
फोन बनवलेत म्हणजे उकडून घेतलेत वहिनीने, मला फोन तर भरपूर आवडतात, दोन घेतलेत, त्यांना सोलून वगैरे घेतो आणि मस्त निंबू आणि चाट मसाला टाकायचा भाई, एकदम कडक लागतात. आता तुम्हाला दाखवतो बनवून पटापट. जुलीला घेऊन येतात मी आता थोडा, भात मध्ये ठेवता बघू शकता असं बनवलंय मी, एकदम कडक मध्ये वहिनीला बनवता नाही पण मीनीच बनवलं. आता असं काय हा ते खावा आणि एक दोन चम्मच मला ठेवा, मस्त बेकार लागते. आज बघा टाइम किती झालाय, एक किती वाजले, 11:30 वाजले तरी पण आमचा शेळा अजून घरी गेला नाही. ते आल्याशिवाय काही फरक पडत नाही, एवढा ऑर्डर घेतलेत ना आज त्यांनी, आम्ही किती पण करू पण तेवढा ऑर्डर घेऊ शकत नाही, पण त्यांच्यासारखं आम्ही काही काम पण करू शकत नाही. ऑर्डर बघा किती घेतले, नका शेअर करा किती घेतले. अरे ऑफर लावली ना म्हणून जास्त ऑफर लावली, तरी पण आम्ही ऑफर असताना पण आम्ही तेवढं करू शकत नाही जेवढे यांनी केले. आणि टाइम बघा किती झाला, आता 11:30 वाजून गेले आणि घरी पण नाही गेले अजून, तरी पण लिहिण्यास आले, जेवण वगैरे काहीच नाही केलं तरी पण आमची एवढी मदत करतात, आम्हाला कामावर ठेवून पण एवढं करतात, म्हणजे असा शेट आम्हाला शोधून पण भेटणार नाही. बस बस धन्यवाद, थँक्यू. नाही मिस केलं त्यांना, एक वीर आपल्याकडे गेली केदारनाथ गेले म्हणून लाई मिस केलं, त्यांच्यामुळे आम्ही पूर्ण दुकान सांभाळलं किती एक हप्ता करत. जास्ती तारीफ केली गाईज बाकी जास्त नाही, एकदम परवडत. थोडा टाइम झाला आज कारण की आपल्या तुम्हाला माहिती आहे आम्ही ऑफर लावलेली एक वीरा मेन्स वेअर मध्ये जे आपल्या वॉचेस साठी, आणि भरपूर सारा प्रसिद्ध आहे तुमच्या सगळ्यांचा, असंच प्रेम असून द्या. आणि कोणाला ऑर्डर एक दोन दिवस लेट जाईल एवढं टेन्शन घेऊन जाऊ नका, पण प्रॉपर ऑर्डर येईल, कारण की कधी कधी बाहेर आउटसाईड असते ना गावा बिवामध्ये तेव्हा लेट जातात ऑर्डर, पण लवकर तुमच्या पर्यंत पोहोचून जाईल ऑर्डर. धन्यवाद, असंच प्रेम असून द्या आणि भरपूर सारा वॉचेस तुम्हाला आपल्या ऐकूया मेन्स वेअर मध्ये भेटत जातील. काही 70 ऑर्डर आलेले आहे, 70, आता फक्त 100 टार्गेट कम्प्लीट करायचं, तर ते सर्व कम्प्लीट करू आणि मग शेटला घरी पाठवू. घरी हे तर आपले पोर शॉप मध्येच राहतात, त्यांना भारी वाटतं शॉप मध्ये आपल्या राहायला, पूर्ण दिवस भर सेफ्टी पण आहे आपल्यासाठी. 12 रात्रीच्या, सो आता घरी जाऊत, एडिटिंग वगैरे पण करायची आणि जेवायचं सुद्धा आहे. सो भरपूर सारं प्रेम भेटतं, भरपूर सारे ऑर्डर्स वगैरे तुमच्या चालूच आहेत आणि मी पण भरपूर काम करतच आहे आणि काम चालूच आहे. सो असंच प्रेम असून द्या आणि वॉचेस तुमच्यासाठी आपले माणसं म्हणून मी ऑफर लावली आहे 1750 आणि काही दिवसानंतर वापस ऑफर संपणार आहे 3-4 दिवसानंतर आणि मग वापस रेट त्याचा 2350 होणार आहे. जर अजून तुम्हाला कोणी ऑर्डर केला नसेल तर भरपूर ऑर्डर करा, लवकर लवकर इकडे नंबर दिला आहे, बंपर ऑफर आहे भाई, लवकर लवकर करा, कुठेच नाही भेटणार. काही जस्ट आले शॉप मध्ये, थोडा थोडा पाऊस पडतो बाहेर, भिजत भिजत आलो, भाकर घेतली मस्त, सगळेजण झोपलेत, रात्रीच्या 12:30 वाजले. आता वहिनीन जेवण का बनवलं आपल्याला, सोयाबीनची भाजी बिट्टा आपण वाढून घ्यायचा आणि जेवायला बसायचा झोपायचा. गाईज मी घेतलंय जेवण मस्तपैकी प्लेट, आता आपण जेवण करून घेऊयात. आणि आज तर पूर्ण दिवस असाच गेला आपला, नॉर्मल मी ब्लॉग शूट केला, एवढं काही जमलंच नाही मला ब्लॉग शूट करायला. तर चला आजचा ब्लॉग काय वाटला, कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, पण तुमच्यासाठी मी नेहमी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो गाईज, कारण की तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून ना बाई ब्लॉग बनवायच लागतात मला, आणि रेग्युलर ब्लॉग बनवले की तुम्हाला सुद्धा आवडतात आणि तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहता, म्हणून मी रेग्युलर ब्लॉग बनवतो आणि तुमच्यासोबत कनेक्ट असतो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू, आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज.